नमस्कार, माझं नाव गंगाराम धोंडू धिंदळे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. प्रत्येकाकडे शिकलेल्या माणसाने आणलेले आहेत पॉवर पॉईंट. गंगाराम धिंदळ्याने आणलाय, ज्याने चोपडीत नाही पण खोपडीत घेऊन आलो. शेती जलमलो मातीत, जगणार आहे मातीतच, जाणार आहे मातीत. म्हणून माझ्या शेतकरी मित्रांनो, शेती माझा अलंकार आहे. शेती माझा अलंकार आहे. सोन्या चांदीचा नसला तरी अतिशय मौल्यवान आहे तो. त्याला जपाव माणसाने शेवटच्या श्वासापर्यंत. संयम, विवेक, सदाचार यांच्या सावलीत ठेवलं तर तीर्थ आहे, वाहिलं तर गंगाजल आहे. शेतकरी राजा शिरपुंजाच्या कुशीमध्ये सह्याद्री चा वाण पोचायला तरी बरेच दिवस लागले होते, पण आम्ही जोपासले काळभात, वरंगळ, तांबकुडई, रायभोग अशा देशी वाणांच्या जाती. लागवड करताना 1500 ते 2000 काही सेंटीग्रेड का मिलीमीटर म्हणतात तेवढं पाणी पडतोय माझ्याकडं, पण त्याही कुशीमध्ये जगतोय आमच्या भातांच्या आम्ही जाती. काळभातासारखा आमचं वैभव त्याच काळ्या मातीतून काळा रंग घेऊन निर्माण झालाय, पण त्याच्यामध्ये म्हणतात तुमच्यासारखे लोक का व्हिटॅमिन सी सर्वात जास्त असतात आणि डायबिटीजच्या आजाराला तेही एक औषध आहे म्हणून. माझ्या मित्रांनो, या शेतीचा प्रत्येक वाण आमच्या जीवाच्या प्राणापेक्षाही चांगला जपावा लागतो, आणि त्यात रायभोगाची जात बासामतीला नाही खात. माझा रायभोग केवढा सुंदर आहे, त्या रायभोगासारखा नाव ज्याच्यामध्ये गंभीर आहे त्याच्यात कौशल्यानं तो गाजलाय. आणि अशा वाणांची जोपासना जर केली तर निश्चितपणे चांगले वाण, चांगला माणूस तयार होण्यासाठी निश्चित कामी येतात. ज्याप्रमाणे गरोदर मातेच्या पोटातलं बाळ जर चांगलं ठेवायचं असेल तर तिची प्रकृती सुद्धा चांगलीच असावी लागते, त्याप्रमाणे शेतीतील वाण जर जोपासून चांगले निर्माण करायचे असतील तर त्याचं बीज सुद्धा चांगलंच असावं लागतं. म्हणून प्रत्येकानं सांभाळावं. जर का जे रोग माझा बा ज्या तालुक्यात राहत होता तिथून जाताना तो जेव्हा भात खात होता, भात नामटी छे त्याचं अन्न होतं, आजचा भात खाण्याची कपॅसिटी तुमच्या प्लेटमध्ये आली. आमच्या ताटभर भातामध्ये जे कस होते ते आमच्या प्लेटभर भातामध्ये ते कस राहिलेलं नाही. म्हणजे तुमचं झालेलं यांत्रिकीकरण, याच्यातून होणारे वाईट परिणाम हे शरीराला अपायकारक किती आहेत हे खऱ्या अर्थाने आपणाला जाणवायचं. 80-90 वर्षाचा म्हातारा 18 ते 20 किलोमीटर चालत होत, आजचा तरणा भांड पोरगा 5 किलो तांदूळ घेऊन जर पुण्याच्या बाहेर जायचं म्हटलं तर रिक्षावाल्याला हात तोडतो. ही वेळ येण्याची अवस्था निर्माण झाली केवळ रासायनिक पालन. अरे 60 वर्षाचा म्हातारा जरी असलं तरीही त्याच्याकडे तारुण्याचं साथ होतं, म्हणूनच 10 लेकरं तो सांभाळत होता. आजची परिस्थिती निर्माण झाली ह्या हायब्रिड वाणांनी, आणि तरुणांना 2 पोरं सुद्धा सांभाळण्याची दानत राहिली नाही, म्हणून त्यांना पाळणाघर शोधण्याची पाळी आहे. वृद्ध आश्रमामध्ये आईबापांना सांभाळण्याची ताकद होती त्या सकस दाण्यामध्ये, त्या ब्यामध्ये. म्हणून मित्रांनो, सकस दाणे याच्यासाठी, परंतु त्याच्यामधल्या काही खोडी वहाटलेली लोकसंख्या याच्यातून काही जे कारण घडले गेले. सांगायचं तात्पर्य, सकस दाणा हा सर्वात महत्वाचा आहे. देशी वाण जपलं पाहिजे हे महत्वाचं आहे. याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी एक महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून आत्मा नावाची ही संस्था तिला जी कार्यरत आहे, त्या आत्मा नावाच्या संस्थेनं गट स्थापायला सुरुवात केली, आणि त्या गट स्थापनेमधून प्रत्येक गावागावांच्याकडे गट तयार झालेले आहेत. या गटांमधून त्याचं बीजाचं संगोपन केलं जातं, आणि त्यातून त्याचं उत्पादन घेऊन त्याला मार्केटसुद्धा उपलब्ध करण्यासाठी पंचायत समिती असेल, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग असेल,
2006 ला एक नवीन संकल्पना जन्माला आली, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र। या शेतकरी ते ग्राहक याच्यातून शेतकऱ्याने खऱ्या अर्थाने पिकवलेल्या मालाची किंमत दलालांच्या तावडीतून शेतकऱ्याचा जीव वाचवला गेला आणि डायरेक्ट ग्राहकाला क्वालिटीचा माल मिळू लागला। 2 पैसे जास्त जरी मोजावे लागले तरी क्वालिटीचा माल खाल्ल्यानंतर तो पैसा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात गेल्यामुळे ग्राहकालाही त्याचा आनंद वाटतो आणि पिकवणाऱ्या शेतकऱ्यालाही खऱ्या अर्थाने त्याचं मूल्यांकन कळू लागलं की लेखा अरे तू कमवतो हे तुझ्यासाठी नाही पण दुसऱ्यासाठी सुद्धा आहे याचंही समाधान त्यालाही लागतं आणि तो माल चांगल्या क्वालिटीचा आहे हा खाल्ल्यानंतर त्याचं आरोग्य चांगलं सुधारलं गेलेलं आहे आणि जो पिकवतो त्याला 2 पैसे मिळाल्यामुळं त्याचं आरोग्य आणि मानसिक समाधान त्याला लाभलेलं आहे हा दुवा इथे साधला गेलेला आहे। या संकल्पनेचा महाराष्ट्र शासनाचा शेतकरी नात्याने मी एक ऋणी आहे। अशा योजना ज्या आपण राबवत आहात ह्या योजनेमधून आपण ज्या काही अशाच प्रकारच्या जर शेतीवानाच्या जशा पैशाच्या बँका निर्माण केल्या पतसंस्था निर्माण केल्या पत पैसा निर्माण केला असा जर तालुका निहाय शेती व्यवसायाच्या अंतर्गत धान्याची बँक जर निर्माण झाली चलनातून येण्यापेक्षा दळणवळणातून तर जी अंमलात आणली तर शेतकऱ्यांपर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागात विभागानुसार त्याचं बीजाचं वाटणी व्यवस्थापन होईल आणि वेगवेगळ्या पद्धतीनं पुरातन बीज संक्रमित होऊन एक देशी वाण जगवण्यासाठी एक चांगली संकल्पना तयार होईल। माझ्याकडला काळ भात पुण्याकडे जर आणायचा असेल तर तो कोणत्या मार्गाने गंगाराम धिंद्रे पुण्यात आणणार आहे का नाही आणणार पण पुण्यामध्ये जर त्याचं संक्रमण झालं त्या बँकेच्या माध्यमातून गोव्यातला एखादा भात असेल नागपूरचा एखादा वाण असेल तो माझ्या शिरपुंजात आणायचा असेल माझ्या अकोल्यात आणायचा असेल तर यासाठी माध्यमातून या विद्यापीठाच्या माध्यमातून जर संक्रमित बँक तयार झाल्या तालुका न्याय झाल्या तर इकडे तिकडे त्याची वाटप व्यवस्था निर्माण करता येऊ शकते अशी एक योजना असावी असंही मला वाटतं। आणि वेगवेगळ्या विभागात या जाती निर्माण करताना त्यांच्यामध्ये आम्हाला अडचणी येऊ लागल्या त्या अडचणींमध्ये एक 2 मिनिटात संपवतो सर अडचणी निर्माण झाल्या त्या अडचणीमध्ये साठवण ही एक अडचण निर्माण झाली। औषधी गुणधर्म आमच्याकडे आयुर्वेदिक पद्धतीनं आम्ही सुपलेचा पाला असेल गांडूळ पाणी असेल गांडूळ खत असेल यातून आम्ही त्यांचं सहकार्य घेतलं। अपेक्षा असे संघटन करून खरेदीसाठी आर्थिक अडचणी तालुका निहाय पद्धतीने सॉल्व कराव्यात आणि प्रत्येकाने देशी वाण जपावं याच्यासाठी मी एकच मिनिटामध्ये संपवतोय। रोपई ओले ओले ओल्या मातीच्या कुशीत कस रुजवावे रोप माळरान खडकात रोप हवी निगराणी घाली मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पासर हवी अंधारल्या राती चंद्र किरणाची साथ रोप इवले इवले काळ्या मातीच्या कुशीत रोपाचे होते धान धान्याचे होते धान्य मूळ रोवून रानात उभे राहिले हे कोड ढगा आभाळाच्या खाली प्रकाशाचं गीत गात रोप इवले इवले ओल्या मातीच्या कुशीत नाही झाला महावृक्ष जरी नसे कल्प तरू धनधान्याचा फुलरा आता लागला बहरू नवरात्रीच्या नऊ माळा देव झाले सारे गोळा हाच आनंद सोहळा शेतकरी राजा तुझा। यांनी शेतकरी विविध संस्था यांचा सहयोग आणि वियोग घडून आणला या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणी मांडण्याची परवानगी दिली संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो। 2 शब्द संपले। जय हिंद जय मायभूमी।